कर्नाटक सीमा मामले थमने का नाम ही नहीं ले रहा है। शीत सत्र के तीसरे दिन भी विरोधी पक्ष नेते अजीत पवार ने मांग की है कि सीमा विवाद मामले पर सदन में चर्चा होनी चाहिए। कर्नाटक ने काय कराव हा कर्नाटक चा प्रश्न है। पण मी आपल्याला सांगू इच्छितो की कामकाज सल्लागार समितीची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मागणी केली की आपला पण अधिवेशन चालू असताना आपण सगळेजण मराठी भाषिकांच्या बाजूने आहोत आणि ही सगळी जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे, एक एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे की आमची पण महाराष्ट्रवासियांची भूमिका आहे आणि विधिमंडळामध्ये तशा प्रकारचा ठराव हा आणला जाणार आहे आणि तो एकमताने दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्याच्या बद्दल विरोधी पक्ष हा पाठिंबाच देणार आहे, त्याच्यामुळं आपल्या इथंही तो ठराव केला जाणार आहे। वास्तविक आपण बघतोय सातत्याने बोमई त्यांच्या भागातल्या नागरिकांना कर्नाटकवासियांना बरं वाटण्याच्या करता तशा प्रकारचे स्टेटमेंट त्या ठिकाणी करतात। माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट केले पाहिजे आणि त्याच्यातून महाराष्ट्रातल्या पण सीमावासीय भागातल्या मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक समाधान वाटेल, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं मी सातत्याने बोलतो आणि आज पण माझी भूमिका तीच आहे। मी त्याबद्दल पुन्हा सभागृहामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून किंवा राहुल दारवेकर आपले विधानसभेचे अध्यक्ष आहेत किंवा हा ठराव कुठल्या तारखेला आपण घ्यायचा आहे आणि ठराव निश्चितपणे घेतला जाईल। ठराव घेऊन त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं विधिमंडळ हा मराठी भाषिकांच्या बाजूनी आहे हे त्या बाबतीमध्ये दाखवलं जाईल आणि तशा प्रकारचं आम्ही ठराव देखील मंजूर करू ती मी खात्री आपल्या सगळ्यांना देतो। परंतु ते जसे त्यांच्या भूमिकेला अडून राहिलेले आहेत तशा पद्धतीनं हा सगळा भाग बेळगाव कारवार बिदर भालकी निपाणी हा सगळा महाराष्ट्रामध्ये आलाच पाहिजे, एक आणि एक इंचाचा भाग आला पाहिजे हीच आमची भूमिका आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये देखील हेच मत राज्याच्या वतीनं तिथं मांडण्याचं काम सरकारने करावं ही आमची त्यांना आग्रही मागणी आहे। धन्यवाद।